जिल्हा बँकेत मागील संचालक मंडळाच्या कार्यकाळात झालेल्या काही चुकीच्या निर्णयामुळे जिल्हा बँकेचे 50,58,00,000 नुकसान झाल्याचे चौकशीमध्ये समोर आले. याबाबत तक्रारी झाल्या होत्या आणि तक्रारीची चौकशी केल्यानंतर यामध्ये तथ्य देखील आढळून आले. यामध्ये महाकाली आणि माणगंगा साखर कारखान्याच्या खरेदीमध्ये 1,97,00,000 रुपयांचे नुकसान झाले. जिल्ह्यातील 763 विकास संस्थांच्या संगणीकरणावर अनावश्यक 14,68,00,000 रुपये खर्च, नॉन बँकिंग असेट खरेदी चुकीचा जमा खर्च केल्याने 22,42,00,000 रुपयांचे नुकसान, तसेच महाकाली कारखान्याचे शिल्लक आणि खराब साखर विक्रीत 11,51,00,000 रुपयांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. संचालक मंडळाच्या चुकीच्या निर्णयामुळे बँकेचे 50,58,00,000 नुकसान झाल्याचे समोर आले. त्यामुळे आता याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या चौकशीसाठी कोल्हापूर शहर उपनिबंधक डॉक्टर प्रिया दळणर यांनी सांगली जिल्हा बँकेच्या आजी आणि माजी 41 संचालकांना नोटिसा बजावल्या आहेत. या प्रकरणी 27 तारखेला सुनावणी होणार असून त्यांना म्हणणे मांडण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील बेकायदेशीर कर्ज वाटप व आर्थिक गैरव्यवहार या संदर्भात आम्ही सहकार विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेची 83 अंतर्गत चौकशी होऊन त्यामध्ये बँकेचे 50,58,00,000 रुपये आर्थिक नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या नुकसानीस अनुसरूनच बँकेची 88 अंतर्गत चौकशी सुरू असून या चौकशीला जबाबदार असणाऱ्या 41 संचालक व आजीमाजी अधिकारी यांच्याविरोधात चौकशी अधिकारी डॉक्टर प्रिया दळणकर यांनी नोटिसा बजावलेल्या असून सुनावणीस हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत. यामध्ये सांगलीचे माजी खासदार, सांगलीचे आजी खासदार, तसेच बँकेचे माजी चेअरमन, आजी चेअरमन, तसेच सर्व कारखानदार यांचा समावेश आहे. ही चौकशी त्वरित व्हावी व दोषींवर कडक कारवाई व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.